पुण्याजवळच्या तळेगाव परिसरातील एका तरुणीनं स्पर्धा परीक्षेत यश मिळवत प्रशासकीय पदी आरूढ होणारी ती गावातली पहिली मुलगी ठरलेली आहे. तसा तिने मान मिळवलाय, पण तिची स्पर्धा केवळ परीक्षेपुरतीच मर्यादित नव्हती. पाहुयात तिच्या संघर्षाची कहाणी. स्वाती दाभाडे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या स्पर्धा परीक्षेत नायब तहसीलदारपदी निवड झालेली ही तरुणी आज तिच्या माळवाडी गावची भूषण ठरली आहे. गावच्या कारभाऱ्यांकडून आज स्वातीचा असा सन्मान होतोय. मात्र त्यामागे केवळ स्पर्धा परीक्षेचं यश नाहीये, तर तिने मागच्या 4 वर्षात याच गावकऱ्यांची मानसिकता बदलण्यासाठी केलेला संघर्ष आहे. सामाजिक दबाव असतो तुमच्यावरती की मुलींचं करिअर होत नाही पुढे, किंवा ग्रामीण भागात ती विचारसरणी असते की नाही आहे, त्यांनी प्रॉपर लग्न केलं की बस तिथे त्यांचं करिअर स्टॉप होतं. तर मला कुठे वाटतं तरी ह्यावरती कुठेतरी मात करता यावी आणि एक समाजात एक चांगला मॅसेज जावा की नाही, मुली पुढे करू शकतात. आणि स्पेशली मला एक द्यायचं आहे की मुलीची बाजू कधी कमी नसते, तर हां, तर ती एक भविष्याची हमी असते. आमची स्वाती आता अधिकारी झालेली आहे आणि ती अधिकारी झाली तर ती आम्हाला मावळ तालुक्यात मिळावं. आमच्या मावळ तालुक्याच्या बऱ्याचशा उणीव ज्या कमी आहेत ती ती सगळी भरून काढीन आणि आमच्यासारख्या शेतकऱ्यांना आणि आमचं गावाचं नाव तिने उज्ज्वल केले आणि म्हणून आम्हाला या मावळ तालुक्यात तिला जर शासनाने तिला पहिली परमिशन इथं दिली तर ती आमच्या गावाचं नाव आणि तालुक्याचं नाव 100% उज्ज्वल करीन. स्वातीच्या यशामागे तिच्या आई वडिलांचा मोठा वाटा आहे, त्यामुळे काबाड कष्ट करत केवळ मुलीच्या स्वप्नपूर्तीसाठी खाल्लेल्या खस्तांना त्यांनी अशी डोळ्यातून वाट मोकळी केली. कॉलेजमधनं फोन आला की तुमची मुलगी खूप हुशार आहे आणि ती शिक्षण क्षेत्रामध्ये खूप पुढे जाणार आहे, मग तुम्ही का थांबले? मग माझंही खूप मन परिवर्तन झालं आणि मग मी ठरलं की तुला जे व्हायचं ते तू हो, तुझ्या मग आम्ही उभे उभे आणि मग मी उभा राहिलो. मी शेतीत खूप काम केलं या 3 वर्षात, रात्रंदिवस मेहनत केली. 15 वर्ष मी ना पाठी घेऊन दारोदार येणली बघा, तिथून वर मला शेती दिली 5 वर्ष झालं थोडीचे, त्यातून मी कष्ट करून स्वतः माल निघून मी मार्केटला उभीते बघा, स्वतः उभीते तिथून येऊन 8:30 येते बघा, तिथून येऊन सगळं बनवी. हलाखीची परिस्थितीत आणि अल्पभूधारक शेतकरी कुटुंबातल्या स्वातीनं मिळवलेलं हे यश केवळ प्रेरणादायीच नाही तर सर्व मुलींसाठी आदर्शदायी आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. आधी सिद्ध व्हा, मग आपोआपच प्रसिद्ध व्हाल. स्वातीचा हा संघर्ष प्रवास त्याचं जिवंत उदाहरण आहे. पुढील सुशांत डुमरे सर, गोविंद वाकडे, न्यूज 18, लोकमत, तळेगाव.